पंढरपुरातना एक महत्त्वाची बातमी आहे। पंढरपुरात एका बँक मॅनेजरने शेतकऱ्यांच्या गळ्यात कर्जाचा फास टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। बँक मॅनेजरने शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक कर्ज आणि ठिबकची कर्ज काढली आहेत। शेतकऱ्यांना लुटतोय बँकवाला। शेतकऱ्यांच्या नावे बँक मॅनेजरने काढलं कर्ज। न घेतलेलं कर्ज फेडण्याच्या शेतकऱ्यांना नोटिसा। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा। पंढरपूर परिसरातले हे हवालदिल शेतकरी पहा, जे कर्ज कधी घेतलंच नाही ते कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेच्या नोटिसा आल्यात। श्रीपूरच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तत्कालीन मॅनेजर जाफर अहमद सय्यदनं शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक कर्ज आणि ठिबक संच खरेदी दाखवली। जवळपास 3 कोटी रुपयांचा अपहार करण्यात आलाय। 5 वर्षांनंतर बँकेनं शेतकऱ्यांना कर्जफेडीच्या नोटिसा बजावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। मी कर्ज घेण्यासाठी इथं महाराष्ट्र बँकेकडे आलो, तेव्हा त्याला ते खरात साहेबांनी आणि त्या मॅनेजर साहेबांनी ह्या दोघांनी मला पीक कर्जाचं कागदपत्र देऊन माझ्यावर सह्या घेतल्या आणि त्यात नंतर त्यांनी पुन्हा ड्रिपची प्रकरणी बोगस जोडून हीच कागदपत्र त्याला जोडली आणि ती कागदपत्र जोडून माझ्यावर 2.5 लाखाचं 2 लाख असं त्यांनी पीक कर्ज घेतलं। आसमानी संकटामुळे आधीच शेतकरी नाडला गेलाय, त्यात बँक अधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांना लुटल्यानं दाद कोणाकडे मागावी अशी स्थिती झाली आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।